खास दीपावली निमित्त सना होम शॉप मालवणीतील प्रोजेक्ट वर अफोर्डेबल लक्झरियस ऑफर प्रीमियम 2 BHK आणि 1 BHK दिवाळी पर्यंत बुक करा आणि वाचवा रुपये 5 लाखांपर्यंत. मिस न कॉल द्या आणि मिळवा सर्व माहिती. सना होम्स, एका अलिशान राहणीमानाचा मानबिंदू. प्रथम श्रेणीत सर्व कोरोना सेवकांना लस देण्यात येणार असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. प्रथम श्रेणीत लस देण्यात यावी अशी मागणी अनेक लोकप्रतिनिधींनी राज्य सरकारकडे केल्याची माहिती आहे. सर्वप्रथम तर वॅक्सिन लवकर यावं अशी अतिशय मनापासूनची आशा आहे आणि तसे प्रयत्नसुद्धा जवळजवळ देशामधल्या 5 महत्त्वाच्या कंपन्यांकडून त्या ठिकाणी सुरू आहे आणि त्या ठिकाणी वॅक्सिनेशन करण्यासाठीचं एक फार मोठं मॅनेजमेंट करणं अपेक्षित आहे. त्यासाठी केंद्र सरकारच्या काही मार्गदर्शक सूचना येत आहेत आणि त्यामध्ये टार्गेटेड पहिलं जे आहे ते डॉक्टर्स आणि पोलीस विभाग आणि त्याचबरोबर आम्हाला जे सांगितलं आहे ते 50 वर्षाच्या वरचे कोमॉर्बिड असलेली पॉप्युलेशन आणि नंतर मग सिनियर सिटीजन्स म्हणजे 50-60 वर्षाच्या पुढचे लोक अशा क्रमवारीनं हे सगळं डेटा तयार करण्याचं काम आमच्याकडून सध्या सुरू आहे. मला वाटतं की या क्रमानुसारच केंद्र शासनाची मनीषा दिसते की हे सगळं व्हावं म्हणून त्यांच्या मार्गदर्शनाने आपण या ठिकाणी कार्यवाही. तर मीडियामध्ये येतं आहे की बाबा काही लोक आग्रही आहेत ते आम्हाला अगोदर द्या वगैरे, पण तसं माझ्यापर्यंत कुठलाही विषय आलेला नाही आणि माझ्या ऐकिवातही नाही आणि माझ्या तसं कुठेही निरीक्षणातही नाही किंवा नजरेतही नाही की बाबा असं कोणी मागतं आहे म्हणून. मला वाटतं सगळेजणं तसे शिस्तप्रिय आहेत आणि सगळेजणं जशी मार्गदर्शक सूचना असतील तशीच काम करतील आणि यावर संपूर्णतः केंद्र सरकारचा आणि राज्य शासनाच्या सहकार्यातून केंद्र शासनाचा कंट्रोल राहील. मला वाटतं की अशा स्वरूपाने कुणी जरी म्हणालं तरीसुद्धा यावर नियंत्रण आणि जो काही प्रोटोकॉल ठरेल तो सगळा केंद्र राज्याचा मिळून गव्हर्नमेंटचा पूर्ण त्याच्यावर लक्ष राहील आणि त्यामुळे हे अगदीच कुणीही कसंही करेल असं मला वाटत. वॅक्सिन किती दृष्टिक्षेपत आहे म्हणजे किती साधन अवधी लागेल असं अंदाज? त्याबाबत आता खरं म्हटलं तर आज तारीख कुणीच सांगू शकत नाही की कधी येईल, परंतु एक नक्की आहे की त्याच्या ज्या आढावा आहे ते माननीय प्रधानमंत्री महोदयांनी सुद्धा आत्ताच सिरम इन्स्टिट्यूटला जाऊन घेतलेला आहे आणि सगळेजणं त्यांना प्रोत्साहनच देत आहेत. ज्या काही क्लिनिकल ट्रायल्स सुरू आहेत त्या लवकर पूर्ण व्हाव्यात, कारण त्याच्या काहीतरी ठराविक लोकांना ते वॅक्सिनेशन केल्यानंतरच आणि त्यांचा रिस्पॉन्स आणि त्याचा परिणाम लक्षात घेतल्यानंतरच त्या ट्रायल सक्सेसफुल असतात, त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी तपासूनच त्या गोष्टी होतील असं मला वाटतं. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करायला विसरू नका.